उमेदवार ज्यावेळेस आपण जाहीर करतो त्यावेळेस त्या उमेदवाराला वेळ मिळणं अपेक्षित असतं. या प्रकरणात जर पाहिलं तर जाणीवपूर्वक अद्याप उमेदवारच जाहीर केलेला नाही, याचाच अर्थ कुठे तरी वेळ उमेदवार ठरला होता. वेळ वेळ काय मिळायची त्याच्यामध्ये? काय प्रचार करायला जायचं काय कुठे? सगळे आमदारच मतदान करणार आहेत सगळे. आणि तुम्हाला कल्पना आहे, महायुतीचे आमदार जे आहेत हे फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे, सहजच निवडून येतील. मला वाटत नाही की विरोधी पक्षातर्फे कोणी फॉर्म भरेल असं वाटत नाही, आत्ता तरी वाटत नाही. मला पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते का? एक गट असं देखील म्हणतोय की सुनेत्रा पवारांना अशा ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे, जवळपास 13 जण तुमच्याकडे इच्छुक होते असं असताना त्या सर्वांना बाजूला केलं आणि सुनेत्रा पवारांना मध्येच एंट्री दिली. मागं प्रफुल्ल पटेलांच्या वेळेस देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती, हेच सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते, त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची नाराजी बाकीच्या उमेदवारांची पाहायला मिळाली. आता तुम्ही सांगितलं की नाही 13 लोक जे आहेत इच्छुक होते, आता 13 लोकांना उभं करणं शक्य आहे का? कुणाला तर एकालाच आपण करणार ना, तर सगळ्यांनी तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा, संपलं. असं एक सुरू होतं की जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना बॅकडोर एंट्री कशासाठी दिली जाते, असंही काही पक्षाचा निर्णय जो आहे तो सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. पण या पक्षामध्ये इच्छुक होतात अजूनही एक खासदारकी बाकी आहे, पियुष गोयलवाली एक खासदारकी अजूनही बाकी आहे, तुम्ही देखील इच्छुक होतात, तुम्ही परत दावा करणार आहात का? कारण नितीन पाटील यांना ही खासदारकी देऊ असं अजित पवारांना घोषित केलं. पक्षाचा निर्णय घेईल तो मान्य करावा लागतो ना. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करा, मी काय अपक्ष नाही आहे, मी माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेईल आणि तो अंमलात आणेल. पक्ष तो निर्णय घेईल, पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा एक मंत्री म्हणा, नेता म्हणा, काही म्हणा, पक्ष जो ठरविल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं, त्याप्रमाणे काम करावं लागतं. काही कंपल्शन असतात पक्षाचे सुद्धा कोणाला तरी उभं करण्याच्या बाबतीमध्ये. तुमच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार हे